इनर व्हील क्लब कडून समाजातील गरजू महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासोबतच रोजगार मिळावे तसेच कार्यशाळा घेतल्या जात आहेत. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठही उपलब्ध करून दिली जाते असे प्रतिपादन इनर व्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोष सिंग यांनी औरंगाबाद भेटी दरम्यान केलंय. यावेळी अध्यक्षीय भाषणात इनर व्हील क्लब औरंगाबादच्या अध्यक्ष लता मुळे म्हणाल्या की उपेक्षित आणि तळागाळातील गरजू लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी इनर व्हील क्लब अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत असून त्यांना सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत अनेकांचे रोजगार तसेच कुटुंबात कर्ता व्यक्ती हिरावला गेला अशा कठीण परिस्थितीत गरजूंना सर्व प्रकारची मदत करून देण्यासाठी इनर व्हील क्लबनी मोलाचे सहकार्य केले. तसेच समाजातील उपेक्षित आणि समस्याग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन त्यांच्या कौटुंबिक समस्या सोडवल्या आणि त्यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी इनर व्हील क्लब औरंगाबादने प्रयत्न केलेत आणि हे कार्य पुढेही करत राहणार आहेत. या प्रसंगी आरंभ सामाजिक संस्थेच्या स्वमग्न मुलं आणि मुलींनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच मेळावा आणि प्रदर्शन ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. रांगोळी काढणाऱ्या महिलांना इनर व्हील क्लब औरंगाबादच्या वतीने साडी चोळी आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी इनर व्हील क्लब औरंगाबादच्या अध्यक्ष लता मुळे, व्हाईस चेअरमन छाया भोयर, सेक्रेटरी वर्षा पटेल, ट्रेजरर शिवानी लड्डा, ISO अंजली सावे, एडिटर अंजली दाशरथी, माजी जिल्हाध्यक्ष उषा धामणे, क्लब करंट पॉइंट रेखा केदारे, कमिटी मेंबर श्यामल भोगले, वृषाली उपाध्य, प्रतिभा धामणे, आशा भांड आणि माधुरी अहिरराव आणि सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन उषा धामणे आणि आभार छाया भोयर यांनी मानले. या कार्यक्रमाची मेळाव्यानंतर राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली. कोणा नहीं छोड़ना चाहती है, जहाँ पे जरूरत ना पहुंचे वहाँ पे ये पहुंचाती. एक हिंदी में बोलते हैं, जहाँ न पहुंचे रवि वहाँ पे पहुंचे कवि. और मैं हमेशा बोलती हूँ, जहाँ न पहुंचे मदद वहाँ पहुंचे हमारी सखी.